नवरात्रांमध्ये हळदी कुंकू असतं, मिनी पर्स असेल, बॅगा असतील, बरोबर. अजून काय देते आपल्याला शोभेच्या वस्तू आपण म्हणू शकतो. तर ह्या रोजगाराच्या संधी आपण त्या दृष्टीने विचार केला तर खाद्यपदार्थांमध्ये तुम्ही काजूचं प्रोडक्शन करत असाल तर काजू तुम्ही पॅक करून देऊ शकता. तुम्ही रसनाचं प्रोडक्शन करत असाल, ज्यूसचं प्रोडक्शन करत असाल, बर्थडे असतात, बर्थडे मध्ये केक लागतात, खाद्यपदार्थांमध्ये जास्त असतो आणि अलिबाग मध्ये मोठ्या प्रमाणावरती चोवीस पॅकेटसाठी येतात. राहणे खाणे आणि फिरणे येतात, एन्जॉय करणे, बरोबर. तर या दृष्टिकोनातून आपल्या रोजगाराच्या संधी आहेत आणि त्या रोजगाराच्या संधीला अनुसरून या लिस्टमध्ये कोणता कोर्स आपल्याला सोयीस्कर पडेल